नमस्कार कल्पना रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण कैरीची आंबट गोड तिखट चटणी बनवणार आहोत. त्याकरता मी ही 250 ग्रॅम कलमी आंब्याची कैरी घेतलेली आहे. तिला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ही कैरी चवीला जास्त आंबट नसते, खायला खूप टेस्टी लागते. आता आपण या कैरीला सालीसकट छोटे छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेऊया. अशा प्रकारे मी कैरी सालीसकट छोटे छोटे इचे तुकडे करून घेतलेले आहेत. मी हे मिक्सरचं भांडं घेतले. आता आपण ही कैरी भांड्यामध्ये घालूया. आपण हिला बारीक वाटून घेणार आहोत. आपण ही चटणी आंबट गोड तिखट बनवणार आहोत. तर थोडासा मी बारीक केलेला गूळ घेतलाय. साधारणतः 2 टेबलस्पून गूळ आहे हा. गुळाऐवजी तुम्ही साखर पण वापरू शकता, पण गूळ आपल्या शरीरासाठी चांगला असतो उन्हाळ्यामध्ये, त्यामुळे आपण हा गूळ यामध्ये घालूया. मी गूळ कैरीमध्ये घातलेला आहे. चिमूटभर हळद आणि 1 टीस्पून मी लाल मिरची पावडर एकत्रित घेतलेला आहे. तर हे पण आपण यामध्ये घालूया. चवीनुसार मीठ घेतलंय, मीठ घालूया. 1/2 टीस्पूनपेक्षा कमी जिरे घेतले, जिरे पण यामध्ये घालूया. आता आपण हे सर्व वाटून घेऊया मिक्सरला. आणि मी यामध्ये बिलकुल पाणी घातलेलं नाही आहे, तर बिगर पाण्याचा आपण याला बारीक वाटून घेणार आहोत. यामुळं काय होतं, आपली ही चटणी 4-5 दिवस चांगली टिकून राहते. अशा प्रकारे मी कैरीला बारीक करून घेतलंय, दाखवते मी तुम्हाला. आता आपण हिला काढून घेऊया बाउलमध्ये. आता आपण या चटणीत तडका घालणार आहोत. तडक्यासाठी मी 1/2 टेबलस्पून तेल तडकापळीत गरम करायला ठेवले गॅसवर. 1 टीस्पून मी मोहरी घेतलेली आहे. त्यानंतर 1 टीस्पून पांढरे तीळ घेतलेले आहेत. 3 वाळलेल्या लाल मिरच्या घेतल्यात. थोडासा वाळलेला कढीपत्ता घेतला आहे. आणि चिमूटभर हिंग घेतलेला आहे. मोहरी घालूया. मोहरी छान तडतडून घेऊया. त्यानंतर हे पांढरे तीळ घालूया. हावरी घालूया. 2 वाळलेल्या मिरच्या घालूया. गॅस बंद केलाय. कढीपत्ता, हिंग घालूया. आपला हा तडका तयार झालेला आहे. आता आपण चमच्याने याला मिक्स करून घेऊया आणि थोडासा थंड झाल्यावर आपण चटणीत घालूया. आता आपण हा तडका चटणीवर घालूया. खूपच सुंदर आपली चटणी तयार झालेली आहे. आपली ही चटणी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. दाखवते मी तुम्हाला किती सुंदर बनली आणि तडका पण किती छान बसलेला आहे आपल्या या चटणीला. छान चमच्याने हिला मिक्स करून आपण जेवणासोबत खाऊ शकता. वरण भात, खिचडी खूप सुंदर लागते यांच्यासोबत जर ही खाल्ली तर. तुम्हाला माझी कैरीची आंबट गोड तिखट चटणी आवडली असेल तर प्लीज कल्पनाच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा.